एसएम नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे उस टाइम 100% है। नमस्कार, मी शाहुसेन मुल्ला, तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक बातम्या आमच्या प्रतिनिधी सर। एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम बातमीचा इफेक्ट। शहापूर खंजीर इंडस्ट्रीज एमएससीबी समोर हाय व्होल्टेज कनेक्शन घेण्याकरिता रस्त्याच्या मधोमध चर मारण्यात आली होती, ती चर मोजवण्यात आली। इचलकरंजी शहापूर खंजीर इंडस्ट्रीज एमएससीबी समोर असणाऱ्या रस्त्यावर महिनापूर्वी हाय व्होल्टेज विद्युत वाहिनीकरता जेसीबीच्या साह्याने चर मारण्यात आली होती। ही चर आज मोजवण्यात आलेली आहे, त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत होते ते थांबतील अशी आशा आहे। त्याचबरोबर हाय व्होल्टेज विजेची विद्युत वाहिनी जमिनीतून असल्यामुळे कोणताही मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा स्वरूपाची बातमी इचलकरंजी न्यूज टाइमने बातमी प्रकाशित करण्यात आली होती। त्याच पार्श्वभूमीवर सदर रस्ता शहापूर खंजीर इंडस्ट्रीज गणेशनगरला जोडणारा असल्यामुळे कामगार वर्ग व सदर परिसरामध्ये विनायक हायस्कूल शाळा असल्यामुळे वर्दळही मोठ्या प्रमाणात असते। त्याचबरोबर औद्योगिक वसाहत असल्यामुळे अवजड वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते। सदरचा रस्ता काही वर्षापूर्वीच सामाजिक संघटना व अनेक नागरिकांच्या वारंवार मागणी केल्यामुळे रस्ता नवीन केलेला आहे, परंतु सदर रस्त्यावर मधोमध चर पाडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। त्यामुळे एमएससीबी व महानगरपालिका प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून सदर पॅचवर करून पाडणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी बातमी इचलकरंजी न्यूज टाइमने प्रकाशित केली होती व त्याचबरोबर नागरिकातून मागणीही होत होती। त्या पार्श्वभूमीवर आज कॉन्क्रीट मशीनच्या साह्याने कॉन्क्रिटीकरण करून पॅचवर्क करण्यात आले, त्यामुळे नागरिकांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 100 सत्यासाठी।